नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की पुणे महानगरपालिका दोन हजार बावीस ही जाहिरात ऑलरेडी आलेली आहे आणि त्याची जी फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे एक दहा ऑगस्टपर्यंत हे फॉर्म तुम्हाला फिल अप करता येणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो कुठलाही फॉर्म फिलअप करायच्या अगोदर त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट असते किंवा कशा पद्धतीने तो बिनचूक आणि अचूक भरता आला पाहिजे जेणेकरून भविष्यामधल्या ज्या ज्याला म्हणतो आपण की काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे आपण टाळू शकतो तर याच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो चला तर सुरू करूया आपण की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा मग तुमची विधी अधिकारी असेल लिपिक असेल सहाय्यक अतिक्रमण अधिकारी असेल किंवा कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी किंवा वाहतूक याच्यामधली कुठलीही पोस्ट असेल पण ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी, जी प्रोसेस आहे ती सेम है। तर आपन, आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूया ही वेबसाईट आहे तुमची जी तुमच्या स्क्रीनवरती दिसते तुम्हाला बरोबर आहे तर ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ह्या वेबसाईटला क्लिक केलं तुम्ही की तुम्ही डिरेक्टली जी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची प्रॉपर साईट आहे त्याच्यावरती जाल तुम्ही मराठी किंवा इंग्लिश इथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता ओके मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज तुमच्या रिक्वायरमेंटनुसार याच्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसेल बघा की इथे जी आहे आपली जी जाहिरात आहे ती जी जाहिरात आहे ती पर्टिक्युलर जाहिरातला तुम्हाला टिक जर केलं तर तुम्हाला बेसिकली ह्या वेब वरती तुम्ही जाल इथे आता तुम्हाला दोन टॅग आहेत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर जाहिरातीबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही इथे पर्टिक्युलरली पदभरती दोन हजार बावीस हे इथे दिलेलं आहे बघा मेन्शन केलेलं आहे आणि जर तुम्हाला डिरेक्टली ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल इथे तुम्ही क्लिक केलं की डिरेक्टली तुम्ही या विंडोवरती जाल ओके ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि त्या पर्टिक्युलर केसला तुम्हाला बेसिकली फ्रेम स्ट्रक्चर फ्रेमस्ट्रक्चरमध्ये तुम्ही जाल जर तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर नक्कीच तुमच्याकडे त्याचा आय डी आणि पासवर्ड असेल बघा जर तुमच्याकडे ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर तुमचा आय डी आणि तुमचा पासवर्ड इथे क्लिक करायचा हा कॅपचा फिलअप करायचा म्हणजे तुम्ही लॉग इन व्हाल आणि जर तुम्ही नवीन यूजर असाल तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती वरच्या साईडला जे दिसते बघा क्लिक हिअर फॉर न्यू रेजिस्ट्रेशन तर इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल इथे क्लिक केलं की बेसिकली तुम्ही जर ऑलरेडी लॉग इन केलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या पद्धतीने एक मॅसेज आलेला असेल ज्या मॅसेजमध्ये तुम्हाला पी एम सी डिपार्टमेंटकडनं तुमचं लॉग इन आय डी रेजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला असेल हा खूप सेव्ह करून ठेवा व्यवस्थित सेव्ह करून ठेवा म्हणजे भविष्यासाठी तुम्हाला कामी येईल आणि जर तुम्ही जर नवीन युजर असाल तर आताच मी सांगितल्याप्रमाणे नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही करी करू शकता न्यू वरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ही विंडो मिळेल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळी तुम्हा तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन भरायची आहे ही सगळी कॅपिटलमध्ये भरायची आहे तुम्ही जर स्मॉलमध्ये भरली तर ते ॲक्सेप्ट होत नाहीत तुम्हाला ते नेम फर्स्ट नेम कन्फर्म करायचं आहे जी माहिती तुम्ही इथे भरली ती परत एकदा कन्फर्म करा मी परत एकदा सांगतो आहे की कॅपिटलमध्ये हे करायचं आहे ओके त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव त्यानंतर तुमचं सरनेम ही सगळी माहिती जी आहे ती तुमची फिलअप करायची आहे येते लक्षात तुम्हाला आणि ती कन्फर्म करायची आहे त्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक तुमचं नाव येईल त्याच्या व्यतिरिक्त इथे तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो भरायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे परत एकदा त्याच्या व्यतिरिक्त जर अल्टरनेट नंबर जर तुम्ही आल असेल तरच द्यायचा मँडेटरी नाही आहे ही सगळी इन्फॉर्मेशन फिलअप केली की जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय बघा मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप केलेली आहे त्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो फिलअप केला ही इन्फॉर्मेशन परत एकदा चेक करा जर काही चुकलं असेल तर ते परत एकदा व्यवस्थित फिलअप करा तुमचा मेल आय डी वगैरे सगळं सगळं आणि त्यानंतर तुम्ही सेव्ह नेक्स्ट म्हटलं की तुम्हाला कन्फर्मेशनसाठी इथे ओके इथे बघा कन्फर्मेशनसाठी तुम्हाला ओके okay करायचं आहे त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्लॉटमध्ये जाल तर ही सगळी माहिती तुम्ही कन्फर्म केली ओके तर डेफिनेटली त्याच्यानंतरची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे फोटो आणि सिग्नेचरसाठीचे सगळे नॉम्स फॉर एक्झाम्पल त्याची रुंदी थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर असायला पाहिजे हाईट फोर पॉईंट फायू सेंटीमीटर असायला पाहिजे जी तुमची इमेज आहे जे पी जी फॉर्ममधली ती वीस ते पन्नास बीपर्यंत असली पाहिजे तुमची साईन जी आहे ती तुमची दहा ते वीस के बीमध्ये असली पाहिजे हे सगळं तुम्ही फॉर्म फिलअप करायला सुरुवात करायच्या अगोदरच डाउनलोड करून किंवा तयार करून तुमच्या पी सीमध्ये ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओके याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं वरती तर आपण कशा पद्धतीने चाललो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप केली त्यानंतर आपण आता फोटो आणि सिग्नेचरच्या फॉर्मॅटमध्ये आहोत तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा पर्टिक्युलर फोटो प्रॉपर फोटो त्याच्या गाईड गाईडलाईन्स आहेत ह्या गाईडलाईन्स त्यांनी त्यांच्या ते वेबसाईटवरती दिलेल्या आहेत पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्या व्यवस्थित वाचा त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज कळेल की कशा पद्धतीने त्या फाईल्स असल्या पाहिजे करप्टेड इमेज ब्लर इमेज ही चालणार नाही ओके ते नॉम सगळे वाचा ही मी तिथे ऑलरेडी अपलोड केली तर त्यानंतर मला इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे ओके okay, आणि साईन अपलोड केल्यानंतर इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्टवरती काय करायचं आहे मला क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केलं की जर काही प्रॉब्लेम असेल इमेजेसशी रिलेटेड तर तो तुम्हाला इथे बघायला मिळेल ओके okay, आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला अपडेट करावं लागेल जर नसेल तर डिरेक्टली तुम्ही नेक्स्ट विंडोमध्ये जाल जसं फॉर एक्झाम्पल इथे स्क्रीनवरती तुम्ही बघाल की माझी जी इमेज आहे फोटोची इमेज आणि साईनची इमेज ही तिकडे कन्फर्म झालेली आहे त्यानंतर मी परत इथे काय केलं आहे नेक्स्टवरती क्लिक केलं ओके okay. मग आता मी तिसऱ्या सेक्शनमध्ये गेलेलो आहे जिथे मी माझी बेसिक इन्फॉर्मेशन ऑलरेडी फिलअप केलेली आहे फोटो आणि सिग्नेचर मी आत्ताच अपलोड केला आहे त्यानंतर मला डिटेल इन्फॉर्मेशन भरायची आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की आता फॉर्म फिलअप करताना कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं नाही आहे आय बी पी एस ही एक्झाम कंडक्ट करणार आहे जसं महाट्रान्स्कोची एक्झामिनेशन सुद्धा आय बी पी एस कंडक्ट करणार होते त्यांचीसुद्धा जी फॉर्म फिलिंग प्रोसेस आहे ती सेम आहे पण तिकडे त्यांनी डॉक्युमेंट अपलोड म्हटलं होतं इथे कुठलाही तसा डॉक्युमेंट अपलोडचा जो सेक्शन आहे तो नाही आहे मग इथे कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल अप करायची आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बेसिक डिटेल्स आहेत ओके तुमचं कॅडर आहे इथे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला हे सगळे पर्टिक्युलर जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे फॉर एक्झाम्पल नेक्स्ट विंडो विंडोमध्ये बघा कॅडरमध्ये बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस याच्यावरती मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो बघा इथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत क्लास थ्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस कनिष्ठ अभियंता ओके त्याच्या व्यतिरिक्त ज्या टेक्निकल सर्व्हिसेस आहेत आणि लीगल सर्व्हिसेस आहेत ह्या कॅटेगरीनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कनिष्ठ अभियंता आहात की विधी अधिकारी आहात की लिपिका आहात त्याच्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जे आहे ते तुम्हाला सगळी कॅटेगरी जी आहे तुमची कास्ट कॅटेगरी फॉर एक्झाम्पल मी इथे ओपन माझी कॅटेगरी मेन्शन करणार आहे आणि त्याच्यानुसार मग सु नंतरची सगळी जी माहिती आहे ती मला फिलअप करायची आहे ज्यावेळेस तुम्ही कॅडर जर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिलेक्ट केलं क्लास थ्री कनिष्ठ अभियंता तर त्या केसमध्ये आपल्याला डेफिनेटली तुम्ही मेकॅनिकलचे विद्यार्थी आहात सिव्हिलचे विद्यार्थी आहात त्याच्यानुसार काय करायचं त्या आहे तुम्हाला त्याच्यामध्ये डेजिग्नेशन जे आहेत हे सिलेक्ट करायचं आहे सिव्हिलसाठी मेकॅनिकलसाठी किंवा ट्रान्सपोर्टसाठी त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन तुमची आहे तुम्ही माझी सैनिक आहात का फिजिकल काही इनकॅपेबिलिटी आहेत का ओके okay? गव्हर्मेंट अधिकारी किंवा गव्हर्मेंट सर्व सर्व्हिसमध्ये तुम्ही आहात का तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स पर्सन आहात का त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला करेक्ट कारण तुम्ही जर तिथे यस केलं तर त्या अनुषंगाने तुम्हाला डॉक्युमेंट हे सबमिट करावं लागेल ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मग याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आहेत बघा इथे जर तुम्ही बघितलं तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही नीट वाचा तुमच्याशी संबंधित जो असेल त्याला फक्त यस करा फॉर एक्झाम्पल इथे मात्र तुम्हाला यस करावं लागेल फॉर एक्झाम्पल अर्जदार महाराष्ट्राचा आदिवासी आहे का डोमेसाईल ओके तर इथे तुम्ही यस केलं आहे बाकी मी सगळं इथे नो केलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्यानुसार भरायची आहे ओके त्याच्या व्यतिरिक्तही अजून काय आहे तर तुम्ही सैनिक किंवा जे मिलिट्री पर्सन आहे त्यांचे पाले आहात का त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अंशकालीन पार्ट टाईम टाईपचे अंशकालीन कर्मचारी आहात का अल्पसंख्याक आहात का कारण त्याच्यानुसार वॅकन्सीज वगैरे तिकडे अवेलेबल असणार आहे ओके तर ह्या सगळ्यांमध्ये मी नो टाकलं आहे नाही टाकलं इथे ओके या सगळ्यांमध्ये मी नाही टाकलं तुमची कॅटेगरी कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथे सिलेक्ट करा ओके त्यानंतर मी इथे रिलिजन सिलेक्ट केलं आहे इंडियन बाय डिफॉल्ट तिकडे असणार आहे आणि मी जे परीक्षा केंद्र टाकतो इथे तुम्ही खूप विचार करून टाका की एक्झामिनेशन जे पंचेचाळीस ते साठ दिवस जे काही असेल त्याच्यानंतर असणार आहे त्यावेळेस माझं लोकेशन काय असणार आहे माझं सुटेबल कुठलं असणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही इथे तुमचं एक्झाम सेंटर फिलअप करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण याच्यामध्ये परत कुठलेही चेंजेस होणार नाहीत ओके आणि तो अधिकार पी एम सीनी काय केला आहे त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे ओके okay? त्याच्या व्यतिरिक्त तुमची बर्थ डेट मंथ इयर कारण याच्यावरती खूप सारं महत्त्वाचं पार्ट हा आहे की तुम्ही इलिजिबल असणार आहेत की नसणार आहेत ओके हे सुद्धा तुम्ही सगळी माहिती फिलअप केली ओके okay? त्याच्याशी रिलेटेड तर ही सगळी माहिती बघा इथे फिलअप केलेली आहे ही सगळी माहिती तुम्ही एकदा व्हेरीफाय करा नीट आणि त्यानंतरच वरती जा त्यानंतर तुमचे डिटेल ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचे आहेत ओके okay? इथे फॉर एक्झाम्पल सपोज मी सर्व ॲड्रेस डिटेल्स मी सगळे डिटेल्स दिलेले आहेत त्यांनी जे डिफाईन केलेले आहेत तेवढेच कॅरेक्टर तुम्हाला युटिलाईज करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार बघा इथे कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर आलेलं आहे ओके okay? तर डेफिनेटली इथे फी जी ओपनसाठी आहे ती हजार रुपये आहे कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर आठशे रुपये आहे ही सगळी माहिती तुम्ही व्हॅलिडेट करा आणि सेव्ह आणि नेक्स्टमध्ये जा ओके जर याच्यामध्ये काही इश्यू असेल काही पर्टिक्युलर फील्ड्स तुम्ही फिलअप नाही केल्या तर त्या केसमध्ये तसा मॅसेज येईल आणि तुम्ही त्या रेक्टिफाय करा आणि त्यानंतर तुमचे जे पर्टिक्युलर क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि लँग्वेज याच्याशी रिलेटेड माहिती भरताना खूप स्पेसिफिक राहा आणि सगळी माहिती व्यवस्थित भरा इथे तुमचे टेन्थ असेल त्याचं बोर्ड असेल इयर ऑफ पासिंग असेल पर्सेंटेज आणि तुमचा ग्रेड आणि याच पद्धतीने त्याच्याशी रिलेटेड जे काही बोर्ड सर्टिफिकेट वगैरे असेल तर हे सगळं तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे ग्रॅज्युएशन असेल डिप्लोमा असेल तर ही क्वालिफिकेशनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे जशी फॉर एक्झाम्पल सपोज मी इथे सगळी फिलअप केली ओके त्यानंतर काही एक्सपिरियन्सशी रिलेटेड जी माहिती आहे ती तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाची खाली इथे पेन्शन करायची आहे की तुम्ही एक्सपिरियन्स हा तिथे नक्कीच दाखवायला पाहिजे ओके एम एस सी आय टीशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन्स त्यांनी तिथे फिलअप करायला सांगितले मग या केसमध्ये जे काही तुम्ही एक्सपिरियन्स दाखवणार आहात कारण डिप्लोमासाठी एक्सपिरियन्स लागतोय डिग्री साठी एक्सपिरियन्स लागतोय मेकॅनिकल मेकॅनिकलसाठी डिप्लोमा असेल तर पाच वर्षाचा अनुभव म्हटलंय आहे त्यांनी डिग्रीसाठी अनुभव नाही म्हटले तर त्याच्यानुसार तुम्हाला ही सगळी माहिती तुमची पर्सनल व्यवस्थित इन्फॉर्मेशन ही फिलअप करायची आहे तर याच्यामध्ये मी जास्त फोकस करेन की एक्सपिरियन्स लिहिताना तुम्हाला इथे जी माहिती विचारली आहे बघा त्यांनी विचारलेलं आहे की कुठल्या संस्थेमध्ये कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करत होतात कुठली पोस्ट होती तुमची हे रिलेवंट पाहिजे पोस्ट तुमची बरोबर आहे त्यानंतर तुम्ही कधीपासून ती सुरू केला जॉब आणि कधीपर्यंत तो केला आहे ओके मग आता याच्यामध्ये जर एकापेक्षा जास्त फर्म्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला तिशी इन्फॉर्मेशन ही ॲड करावी लागेल जशी फॉर एक्झाम्पल इथे ॲड मोवर त्यांनी म्हटलेलं आहे तर अनुभव तुम्ही याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेनूने तुम्ही वेगवेगळा अनुभव पिरियडनुसार हा व्यवस्थित टाका तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि ते व्हॅलिडेट झालं पाहिजे ते मॅच झालं पाहिजे तुमच्या फॉर्ममधल्या माहितीवरनं आणि तुम्हाला जे काही सर्टिफिकेट असेल त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याच्याशी ते मॅच झालं पाहिजे कारण इथे जर काही प्रॉब्लेम आला तर पुढे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ओके त्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे लँग्वेजशी रिलेटेड तर डेफिनेटली मराठी इंग्लिश हिंदी जे काही असेल रीड राईट ओके तर हे तुम्ही तिथे फिलअप करायचं ही सगळी माहिती व्हॅलिडेट करायची सेव्ह करून नेक्स्टवरती जायचं इथे काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण हा एक्सपिरियन्सचा पार्ट आहे इथे त्यांनी कुठलंही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला सांगितलेलं नाही आपण फक्त फोटो आणि सही एवढंच अपलोड केलेलं आहे ही सगळी इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट केली की त्यानंतर सक्सेसफुलचा मॅसेज येईल तुम्हाला तुमची सगळी इन्फॉर्मेशन तुमचा फोटो ही जशी स्क्रीनवरती दिसते ही सगळी माहिती तुम्हाला दिसेल ती परत एकदा व्हेरीफाय करा आणि त्यानंतरच सबमिशनला जा ही सगळी माहिती तुम्ही एकदा चेक केली की त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो वरती जाईल मग इथे तुम्हाला काय करायचं आहे सगळी माहिती एकदा चेक केल्यानंतर इथे तुम्हाला आय ॲग्री ही पर्टिक्युलर जी टीप आहे ती टिकमार्क करायची आहे आणि त्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे जर काही त्रुटी असतील तर त्या रेक्टिफाय करा आणि नंतरच नेक्स्ट प्रोसेसला जा आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर जोपर्यंत पेमेंट होणार नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार नाही त्यानंतर ही विंडो येईल बघा ओके इथे आता मी ओपनसाठी फॉर्म भरल्यामुळे हजार रुपये फी आलेली आहे मी बेसिक इन्फॉर्मेशन भरली फोटो अपलोड केले डिटेल्स दिलेत प्रिव्ह्यू बघितला सगळा आणि आता मी पेमेंट मोड जो मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी तिथे आलेलो आहे इथे हा कॅपचा तुम्ही फिलअप करा ओके आणि सबमिटवरती क्लिक करा यू विल जस्ट हॅव दी पर्टिक्युलर वेबसाईट पार्ट किंवा पेज जिथे तुम्हाला जे काही पेमेंट मोड आहे ते पेमेंट मोड तुम्हाला बघायला मिळते तुम्ही डेबिट कार्ड कुठलेही स्पेसिफिक पर्टिक्युलर अदर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा वॅलेट कॅश किंवा क्यू आर कोडनी हे पर्टिक्युलर किंवा यू पी आयनी हे पेमेंट करू शकता त्याच्यासाठी जे डिटेल्स जे आहेत तुमचे हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत फी एकदा चेक करा फॉर एक्झाम्पल सपोज इथे स्पेसिफिकली जर क्यू आर कोड पाहिजे असेल तर यू पी आय रिलेटेड तुम्हाला क्यू आर कोड मिळेल ही सगळी इन्फॉर्मेशन आणि पेमेंट केल्यानंतरच तुमचा जो फॉर्म आहे तो व्हॅलिडेट होईल ओके आता मला फॉर्मची पी डी एफ दिसती आहे ती मी ब्लर केलेली आहे ओके आणि याची प्रिंट आऊट घेणं खूपच आवश्यक आहे ओके okay? तर हे सगळी जी प्रिंट आऊट आहे ही लास्ट लाँग तुम्हाला ठेवायची आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचा रजिस्ट्रेशन आय डी तुमचा पासवर्ड ओके okay? आणि ही प्रिंट व्हॅलिडेट प्रिंट ओके okay? या सगळ्या गोष्टी खूप जपून ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके okay? नक्कीच या पर्टिक्युलर व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल जर अजूनही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील शंका असतील अनुभवाशी रिलेटेड एक्सपिरियन्स कुठला डॉक्युमेंट पाहिजे आता तर त्यांनी डॉक्युमेंट मागितले नाही पण कुठले भविष्यात मागतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असतं या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत एक सेमिनार आपण पुणे लोकेशनला ऑफलाईन चोवीस तारखेला सकाळी अकरा वाजता एफ सी रोड क्लासरूममध्ये अरेंज केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो गिरीश सर तुम्हाला मार्गदर्शन करतील तुमच्या मनामध्ये काहीही जर प्रश्न असतील तर नक्की तुम्ही अटेंड करा माझी अशी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी तुम्ही अटेंड करा तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा आणि आपली कनिष्ठ अभियंता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी बॅच तीस तारखेपासून सुरू होती है। ही ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोडची बॅच असणार विद्यार्थी मित्रांनो सायंकाळची असणार आहे कारण एक्सपिरियन्स पर्सन नक्कीच कुठेतरी कामाला असेल किंवा कुठेतरी जॉब करत असतील तर त्यांच्यासाठी सायंकाळची ही बॅच आहे ओके पाचपासनं रात्री नऊपर्यंत पर्यंत असणार आहे पंचेचाळीस दिवस किमान आपण टीचिंग देणार आहोत पण जर एक्झाम थोडीशी पोस्टपॉन झाली किंवा लेंथ झाली त्याची जर वाढली तर नक्कीच साठ दिवसापर्यंत आपण हा कोर्स खूप चांगल्या पद्धतीने टेक्निकल आणि नॉन टेक्निकल महत्त्वाचे टेक्निकल विषय आणि नॉन टेक्निकल विषय अशी सगळी तयारी करून घेणार आहोत ज्या विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की आपण घरून घरूनच अभ्यास करायचा आहे फक्त स्टडी मटेरियल मला पाहिजे आहे तर नक्कीच आमचं स्पेसिफिक सहा हजार प्लस एम सी क्यूचं जे पुस्तक आहे जे खूप युजफुल आहे जेईच्या कुठल्याही एक्झामिनेशनसाठी आमच्या वेबसाईटवरनं ते तुम्ही पर्चेस करू शकता किंवा आमच्या ब्रँचवरनं ते तुम्ही घेऊ शकता तसंच विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण मार्गदर्शक हे सुद्धा पुस्तक जे आहेत ते महत्त्वाचं आहे याच्यामध्ये सर्व टेक्निकल एकवीस आणि नॉन टेक्निकल सहा या सगळ्या विषयांचा समावेश आहे पंधराशे प्लस संभाव्य अतिसंभाव्य प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत ओके okay, सगळं घटक आणि उपघटकाची माहिती दिलेली आहे आणि सगळ्या एक्सपर्ट टीमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तकसुद्धा आमच्या वेबसाईटवरती किंवा आमच्या बॅचेसवरती ब्रँचेसवरती अवेलेबल आहे जर तुम्हाला संपूर्ण सेट हवा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही चेक करू शकता आमच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल जर व्हिडिओचा फायदा झाला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा आणि जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मांडा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इन्फिनिटी अकॅडमीच्या एक्सपर्ट टीमकडनं तुम्हाला दिलं जाईल धन्यवाद